मधुमेहामुळे डोळे मेंदू हृदय आणि किडनी यासारख्या महत्वाच्या अवयवांना हानी पोहोचल्यामुळे आयुष्य निस्तेज होते मधुमेह संवाद या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की आपण आपल्या मधुमेहाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून स्वतःला कसे निरोगी ठेवू शकतो मधुमेह व्यवस्थापन आणि त्याच्या गुंतागुंतीच्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर अभिजित गोविंद मुगळीकर डायबेटोलॉजिस्ट यांच्या सोबत डायबेटीस डायलॉग टॉक शो नक्की पहा नमस्कार मी विदुला डायबिटीज डायलॉग या टॉक शोमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अलीकडच्या काळात भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणूनच भारताला जगामध्ये मधुमेहाची राजधानी देखील ओळखलं जातं मधुमेहाच्या दुष्परिणामांमध्ये हृदयरोग हा सामान्य आहे अनियंत्रित मधुमेहामुळे किडनी हृदय यासारख्या असंख्य आरोग्यावरती परिणाम होतो याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमानं डायबिटीस डायलॉग यासारखा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत भारतातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आपल्याला डायबिटीसची लक्षणे दुष्परिणाम आणि प्रतिबंध याबद्दल अधिक माहिती देतील जेणेकरून आपण निरोगी आयुष्य जगू शकू आजच्या या, या विशेष कार्यक्रमात मी स्वागत करते देशातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर अभिजित मुगळीकर आज आपल्या सोबत आहेत नमस्कार डॉक्टर डॉक्टर हे डायबिटीस अँड डेंटल केअर सेंटर लातूर येथे कार्यरत आहेत त्याचबरोबर एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज येथे डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी येथे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख म्हणून देखील आपली सेवा देत आहेत त्याचबरोबर डॉक्टर पंधराहून अधिक वर्षांपासून लोकांमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती व्हावी यासाठी विशिष्ट कार्यक्रम आयोजित करतात याचबरोबर दरवर्षी रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाउनच्या सहाय्याने लहान मुलातील लठ्ठपणा याबद्दल लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर डॉक्टर अभिजित मुगळीकर हे डॉक्टरांसाठी आयोजित करणारे सर्टिफाईड कोर्स सी सीई बी डी एम बाय पी एच एफ आय याचे नॅशनल फॅकल्टी म्हणून काम पाहतात आणि आजच्या या प्रोग्रामला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न मी डॉक्टरांना विचारते डॉक्टर मधुमेह म्हणजे काय आणि वाढत्या वयाबरोबर प्रत्येकालाच मधुमेह होऊ शकतो का मधुमेह म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणे पण एखाद्या व्यक्तीमध्ये मधुमेहामध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण का वाढतं तर त्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे ते व्यवस्थितरित्या स्रवलं जात नाही आणि काही व्यक्तींमध्ये ते स्रवलं जरी गेलं तरी व्यवस्थितरित्या कार्य करत नाही आणि म्हणूनच रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं पण फक्त रक्तातलं साखरेचंच प्रमाण वाढतं असं नव्हे तर कार्बोदके प्रथिने व फॅट ज्याला आपण चरबी असं म्हणतो त्याच्यासुद्धा चयापचयाच्या क्रिया ह्या डिस्टर्ब होतात त्याचा मेटाबॉलिझम हा डिस्टर्ब होतो म्हणजे एकंदरीतच मधुमेहामध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढायचं कारण हे इन्सुलिन संप्रेरक व त्याचबरोबर प्रथिने कार्बोदके व फॅट याचा डिस्टर्बन्स झालेला मेटाबॉलिझम हे सुद्धा कारणीभूत आहे वयोमानाप्रमाणे मधुमेह हा वाढतो का तर खरंच मधुमेह होण्याची शक्यता ही वयोमानाप्रमाणे वाढते याचं कारणच असं आहे की भारतीयांमध्ये गुणसूत्रांनुसार किंवा जेनेटिक मेकअपमुळे ती रिस्क किंवा ती शक्यता ही वाढलेली आहे आणि म्हणूनच वयोमानाप्रमाणे मधुमेह होण्याची शक्यता सुद्धा वाढते आणि म्हणूनच वय जर वाढलेलं असेल तर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं हे खरंच गरजेचं आहे डॉक्टर मधुमेहाची सामान्य लक्षणे कोणती आहेत आणि वेळेवर उपचार न केल्यास त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो एखाद्या व्यक्तीमध्ये मधुमेह झाला आहे किंवा नाही हे काही लक्षणांवरून ओळखलं जाऊ शकतं उदाहरणार्थ त्या व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं त्या व्यक्तीला भूक जास्त लागते किंवा त्या व्यक्तीचं वजन कमी होतं बऱ्याच अंशी त्या व्यक्तीला जखमा होतात किंवा त्या जखमा ह्या चिघळल्या जातात बऱ्याच व्यक्तींना इन्फेक्शन होतं पण हे जरी खरं असलं तरी पन्नास टक्के मधुमेहींमध्ये एकही लक्षणं हे आढळत नाही आणि हेच खरं धोक्याची सूचना आहे आणि म्हणूनच वय वाढल्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि हे जर तपासलं नाही आणि नियंत्रित ठेवलं नाही तर नक्कीच त्या मधुमेह रुग्णांना दुष्परिणाम हे भविष्यामध्ये होण्याची शक्यता असतात डॉक्टर डायबिटीसची सामान्य लक्षणे कुठली आहेत आणि त्याचबरोबर वेळेवर उपचार न केल्यास त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो मधुमेहाचं निदान करण्यासाठी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं हे खूप गरजेचं आहे पण ते रक्तातलं साखरेचं प्रमाण कधी तपासावं हे खूप महत्वाचं आहे उपाशीपूर्वी आणि जेवणानंतर दीड ते दोन तासानंतर जर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं गेलं तरच मधुमेहाचं निदान हे व्यवस्थितरित्या होऊ शकतं आणि त्याचबरोबर एच बी एवन सी म्हणजेच मागच्या तीन महिन्यातील रक्तातील साखरेचं प्रमाण किती आहे याचं जर व्यवस्थितरित्या तपासणी केली गेली तर नक्कीच एखादी व्यक्ती मधुमेह आहे किंवा नाही हे सांगितलं जाऊ शकतं आता उपाशीपुटी जर एखाद्या व्यक्तीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे एकशे सव्वीसपेक्षा जास्त असेल तर त्याला मधुमेह झाला असं आपण निदान करतो त्याच पद्धतीने जेवण झाल्यानंतर दीड ते दोन तासानंतर जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे दोनशेपेक्षा जास्त असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं आपण निदान करतो एच बी एवन जे म्हणाल ज्यामध्ये की मागच्या तीन महिन्याचा ॲव्हरेज किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कळतं त्याचेसुद्धा निदान म्हणजे मधुमेहाचं निदान करण्यासाठी त्याचीसुद्धा तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे डॉक्टर अभिजित तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एच बी एवन सीचे महत्त्व सांगू शकता का आणि त्याचबरोबर मधुमेही रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे का एच बी एवन सीचा अर्थच असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे मागच्या नव्वद दिवसात किंवा तीन महिन्यामध्ये किती होतं हे ॲव्हरेज तुम्ही पाहू शकता एच बी ए वनसीची जर टेस्ट केली आणि ती साधारणपणे पाच पॉईंट सात पेक्षा जर कमी असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह नाही असं म्हटलं जातं तोच जर जा प्रमाण पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारपर्यंत असेल तर ती व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहे असं निदान केलं जातं आणि सहा पॉईंट पाचपेक्षा जर जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं म्हटलं जातं आणि हे प्रमाण जे आहे एच बी एवन सीचं ते सात पर्सेंटपेक्षा कमी ठेवणं हे खूप क्रमप्राप्त आहे आणि तसे जर व्यक्ती मधुमेह व्यक्ती यांनी यचबीए वनसीचं प्रमाण सात पर्सेंटपेक्षा किंवा सहा पॉईंट पाच पर्सेंटपेक्षा कमी ठेवलं नाही तर त्यांना भविष्यामध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तुमचे डॉक्टर्स तुमचे डायबेटॉलॉजिस्ट किंवा तुमचे मधुमेह तज्ज्ञ हे वारंवार दर दोन महिन्याला उपाशीपुटी किंवा जेवणानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासायला सांगतात त्याचप्रमाणे दर सहा महिने किंवा दर तीन महिन्यानंतर यचबीए वनसी अर्थात तीन महिन्याचं ॲव्हरेज शुगर हे तपासण्यासाठी तुम्हाला इन्सिस्ट करतात डॉक्टर मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आणि ते कसे थांबवता येईल मधुमेह जर नियंत्रित ठेवला नाही रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं नाही तर नक्कीच भविष्यामध्ये दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते आम्ही मधुमेहाला चुंबकासारखं काम करतं असं म्हणतो चुंबकासारखं याचा अर्थच असा की मधुमेहामध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जर नियंत्रित ठेवलं गेलं नाही तर कदाचित प्रत्येक अवयवावर मधुमेहाचे दुष्परिणाम होतात आणि हे दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर नक्कीच तुम्ही मधुमेह किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवणं खूप अपेक्षित आहे आणि ते जर ठेवलं तर नक्कीच तुम्ही होणारे दुष्परिणाम हे टाळू शकता दुष्परिणाम कोणते हे जर पाहायचे असतील तर हृदय किडनी डोळा धमण्या आणि बऱ्याचशा नर्व्ज या अफेक्ट होतात केवळ मधुमेह नियंत्रित नसेल तर आणि जर मधुमेह नियंत्रित ठेवलात तर नक्कीच एखादी मधुमेही व्यक्ती वीस तीस सुद्धा निरोगी जीवन मधुमेहासह जगू शकते डॉक्टर हे खरं आहे का की प्रत्येक मधुमेही रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो आणि हो तर मग सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय याबद्दल तुम्ही काय सांगाल मधुमेह आणि हृदयविकार पूर्वी हे वेगळे वेगळे विकार समजले जायचे पण आता शास्त्रज्ञांनी बऱ्याचशा नियत का का कालिकामध्ये असं प्रसिद्ध केलंय की मधुमेह जर असेल तर त्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्यता असते आणि तुम्ही जो म्हणालात सायलेंट हार्ट अटॅक किंवा जो बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच मधुमेह रुग्णांना येतो त्यामध्ये होतं काय की मधुमेह हा नियंत्रित जर नसेल तर कदाचित त्यामुळे ऑटॉनॉमिक न्युरोपॅथी किंवा बऱ्याचशा मध्ये होणारे दुष्परिणाम यामुळे हार्ट अटॅक झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जो पेन किंवा दुखतं ते दुखणं हे मधुमेह रुग्णांमध्ये होत नाही आणि यालाच सायलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं आणि बऱ्याचशा मधुमेह रुग्णांमध्ये जर मधुमेह नियंत्रित नसेल तर असे सायलेंट हार्ट अटॅक हे येतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मधुमेह आणि हृदयविकार हे समसमान आहेत तुमचा जर मधुमेह नियंत्रित ठेवलात तर नक्कीच तुम्हाला होणारा हृदयरोग सुद्धा तुम्ही कदाचित टाळू शकता अजून एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की मधुमेह हो व्यवस्थापनात औषधे आणि इन्सुलिन हे कसे काम करतात मधुमेहचे व्यवस्थापन आपण ज्या वेळेस म्हणतो त्या व्यवस्थापनामध्ये मुख्य जे आधारस्तंभ आहेत ते चार एक आहे आहार दुसरा आहे विहार किंवा ज्याला आपण व्यायाम म्हणतो तिसरा जो आधारस्तंभ आहे तो आहेत औषधं आणि इन्सुलिन जे तुम्ही म्हणालात आणि चौथा जो आधारस्तंभ आहे ती आहे मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती आता मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही जर औषधं आणि इन्सुलिनचा विचार केलात तर साधारणपणे पंचवीस टक्के काम करतात औषधी आणि इन्सुलिन म्हणूनच डॉक्टरांनी दिल्या गेलेल्या औषध गोळ्या डॉक्टरांनी दिलेलं दिले इन्सुलिन जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेतलं आहार आणि विहार जर व्यवस्थित ठेवलात तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे किंवा मधुमेह रुग्णांचा असा गैरसमज आहे की मला लक्षणे जर नाहीत मला जर काही त्रास होत नाही तर औषधे आणि इन्सुलिन घेण्याची गरजच काय पण अशा व्यक्तींना मला सांगायचंय की तुम्ही जर औषधे किंवा इन्सुलिन घेतलं नाहीत आणि मधुमेह जर नियंत्रित ठेवला नाहीत तर तुम्हाला भविष्यात दुष्परिणाम सामोरं जावंच लागेल डॉक्टर अभिजित मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये आहाराचे काय महत्व आहे आणि त्याचबरोबर मधुमेही रुग्णांसाठी कुठले खाद्यपदार्थ हे फायदेशीर ठरतात आणि मधुमेही रुग्णांसाठी कुठले खाद्यपदार्थ हे हानिकारक ठरू शकतात याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल मधुमेहामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये आणि त्याच्या उपचारामध्ये मी जसं सांगितलं चार आधारस्तंभ खूप महत्त्वाचे आहेत पहिला आहे आहार जो की अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे आरशी बरेच गैरसमज आहेत मधुमेही रुग्णांमध्ये की कुठला आहार घ्यावा किंवा कुठला आहार घेऊ नये तर मी साधं सरळ सांगतो की कि शर्करायुक्त किंवा गोड पदार्थ हे पूर्णपणे मधुमेह रुग्णांनी टाळणं गरजेचं आहे तुम्ही जर ते टाळलेत तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तुम्ही नियंत्रित ठेवू शकता म्हणूनच साखर आणि गूळ किंवा कुठलेही गोड पदार्थ जर तुम्ही टाळलेत तर नक्की नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण तुम्ही नियंत्रित ठेवू शकता म्हणून आहार कसा असावा यापेक्षा सुद्धा आहार कोणत्या प्रकारचा असावा हे खूप महत्वाचं आहे आणि आहार हा चौरस किंवा चौकोनी असावा म्हणजेच दिवसातून सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी नाष्टा आणि रात्रीचं जेवण असं चौकोनी आहार असणं खूप गरजेचं आहे ज्या आहारामध्ये तुम्ही शर्करायुक्त पदार्थ हे टाळणं खूप गरजेचं आहे तर टाळण्यासाठी म्हणाल तर शर्करायुक्त पदार्थ मेदयुक्त पदार्थ हे मधुमेही रुग्णांनी टाळणं गरजेचं आहे आणि ते जर टाळलं तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकता अगदी सोपं ठेवा आहाराबद्दल एवढंच लक्षात ठेवावं मधुमेही रुग्णांनी की कि शर्करायुक्त किंवा गोड पदार्थ साखर किंवा गूळ हे पूर्णपणे टाळणं खूप गरजेचं आहे गुळ हा साखर युक्त नाही किंवा गुळ हा एखाद्या रुग्णाला चालतो असा गैरसमज आहे याबद्दल तुमचं काय मत आहे गुळ आणि साखर या दोन्हीचं जर बघितलं तुम्ही तर आम्ही त्याला ग्लायसिमिक इंडेक्स किंवा ग्लायसिमिक लोड असं म्हणतो ग्लायसिमिक इंडेक्स किंवा ग्लायसिमिक लोडचा अर्थ असा आहे की एखादा पदार्थ घेतल्यानंतर त्याची साखर वाढवण्याची क्षमता साखरेचा आणि गुळाचा ग्लायसिमिक इंडेक्स हा साधारणपणे सारखाच आहे आणि त्यामुळे दोन्ही पदार्थ हे मधुमेह रुग्णांनी न घेणं हे सगळ्यात चांगलं आणि ते जर नाही घेतलेत तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच असा गैरसमज आहे की साखरेपेक्षा गुळ चांगला पण मधुमेह रुग्णांनी साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ टाळणं हे खूप अपेक्षित आहे आणि असे कुठले पदार्थ आहे जे प्रकर्षाने मधुमेही रुग्णांनी टाळायलाच हवे शर्करायुक्त गोड पदार्थ कुठलेही आणि फळांच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर फळांमध्ये केळी सीताफळ चिक्कू आणि आंबा ज्या ज्यांचा ग्लायसिमिक इंडेक्स किंवा ग्लायसिमिक लोड हे खूप जास्त आहे जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल आणि तुम्ही हे चार फळं सोडलीत तर बाकीची सगळी फळं हे तुम्ही घेऊ शकता पण फळांचा ज्यूस न घेता तुम्ही फळं घेणं हे खूप गरजेचं आहे त्याचं कारणच असं आहे की ज्यावेळेस आपण फळ खातो त्यावेळेस त्याच्यामध्ये तंतुमयुक्त किंवा तंतुयुक्त पदार्थ असतात ज्याला आम्ही फायबरस कंटेंट असं म्हणतो म्हणून एखादं फळ खाणं या हे सगळ्यात चांगलं फळाचा ज्यूस घेण्यापेक्षा सुद्धा म्हणून रक्तातले साखरेचे प्रमाण जर नियंत्रित असेल तर केळी सीताफळ चिक्कू किंवा आंबा हे चार फळं सोडून बाकीचे फळं नक्कीच तुम्ही किंवा मधुमेह रुग्ण हे घेऊ शकता डॉक्टर अलीकडच्या काळात मधुमेह व्यवस्थापनाच्या उपचारांमध्ये कुठल्या प्रकारची प्रगती झाली आहे आणि आत्ताच्या रुग्णांसाठी ती किती फायदेशीर ठरू शकते याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल औषधोपचारामध्ये नवीन नवीन संशोधनं तर आलेलीच आहेत आणि त्याचा फायदा हा डॉक्टरांना तसेच मधुमेह रुग्णांना सुद्धा होतो मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उदाहरणच द्यायचं तर नवीन नवीन इन्सुलिन आलेले आहेत नवीन नवीन औषध गोळ्या आहेत ज्यामुळे की मधुमेह रुग्णाचा मधुमेह हा नियंत्रित ठेवला जातो पण त्यापेक्षाही महत्वाचं रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणी करण्यासाठी म्हणून काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि जे खरंच खूप मधुमेह रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी फायदेशीर ठरू शकतात तुम्ही पहिल्यांदाच प्रश्न विचारला की वेळोवेळी तपासणी करणं हे खरंच गरजेचं आहे का पण वेळोवेळी तपासणी करायची नसेल आणि कंटिन्युअस जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासून पाहायचं असेल तर त्याला सी जी एम एस किंवा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम किंवा अँब्युलेटरी ग्लुकोज प्रोफाईल हे दोन इन्स्ट्रुमेंट ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण चोवीस तासामध्ये आपण कंटिन्युअस हे मॉनिटर किंवा तपासू शकतो आणि त्यामुळे औषध गोळ्यांचा प्रमाण किंवा मा, इन्सुलिनची मात्रा आपण त्या पद्धतीने बदलू शकतो आणि हे नवीन इन्स्ट्रुमेंटसुद्धा जर वापरले गेले तर नक्कीच मधुमेह रुग्णांना तसेच डॉक्टरांना सुद्धा ते फायदेशीर ठरू शकतात एखाद्या मधुमेह रुग्णाचं मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टर अभिजित खरंच तुम्ही दिलेली माहिती खूप महत्वपूर्ण होती पण जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मधुमेहाचे दुष्परिणाम प्रतिबंध याबद्दल काय सांगाल मी वेळोवेळी तेच सांगतो मधुमेह रुग्ण हा आयुष्यभर निरोगी जीवन मधुमेहासह जगू शकतो आणि म्हणूनच मी आमच्या सगळ्या पेशंट्सना मधुमेही न म्हणता मधुस्नेही असं म्हणतो मधुस्नेहीचा अर्थच असा आहे की मधुमेहाबरोबर सुद्धा तुम्ही निरोगी जीवन हे जगू शकता मधुमेहाबरोबर तुम्ही वीस तीस वर्ष निरोगी जीवन जगू शकता तुमचे दुष्परिणाम टाळू शकता फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे वेळच्या वेळेवर तपासणी करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जो प्रतिबंधात्मक विचारला प्रश्न की एखादा मध एखाद्या व्यक्तीचा मधुमेह हा पण टाळू शकतो का तर खरंच असा एक इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर आहे प्रत्येक व्यक्तीनं हा रिस्क स्कोर स्वतःमध्ये तपासून पाहणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला मिळेल आय डी आर एस किंवा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर हा जर रिस्क स्कोर एखाद्या व्यक्तीचा हा साठपेक्षा जास्त असेल तर त्यांनी आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासून पाहावं आणि ती जर व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असेल तर आजच जीवनशैली बदलरूपी लस जर त्यांनी टोचून घेतली म्हणजेच आहार आणि विहार यामध्ये जर बदल केला आहार आणि विहार हा जर व्यवस्थित ठेवला आहार आणि व्यायाम हे संतुलित ठेवलं तर नक्कीच होणारा मधुमेह सुद्धा टाळला जाऊ शकतो तर तुम्ही होणारे दुष्परिणाम टाळू शकतात जर तुम्ही मधुमेह असाल तर आणि तसंच जर तुम्हाला भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असेल तर तो मधुमेह सुद्धा तुम्ही जीवनशैली बदलरूपीनुसार टाळू शकता डॉक्टर अभिजित मुगळीकर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी मी पुनश्च एकदा तुम खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली माहिती प्रेक्षकांसाठी खरंच खूप उपयुक्त ठरेल आजचा हा विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजच्या या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डायबिटीस डायलॉग या पेजला भेट देऊ शकता त्याचबरोबर आमच्या डायबिटीज डायलॉग या फेसबुक पेजला तुम्ही आजच व्हिजिट करा आणि आजच्या या कार्यक्रमात इतकंच तोपर्यंत धन्यवाद मधुमेहामुळे डोळे मेंदू हृदय आणि किडनी यासारख्या महत्वाच्या अवयवांना हानी पोहोचल्यामुळे आयुष्य निस्तेज होते मधुमेह संवाद या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की आपण आपल्या मधुमेहाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून स्वतःला कसे निरोगी ठेवू शकतो मधुमेह व्यवस्थापन आणि त्याच्या गुंतागुंतीच्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर अभिजित गोविंद मुगळीकर डायबेटोलॉजिस्ट यांच्या सोबत डायबेटीज डायलॉग टॉक शो नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर अभिजित मुगळीकर मधुमेह तज्ज्ञ लातूर चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आय डी एफ किंवा इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या या वर्षाच्या घोषवाक्यानुसार नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड नो युअर रिस्क म्हणजेच आपली जोखीम ओळखा व आपली जबाबदारी ओळखा यानुसार प्रत्येक मधुमेही रुग्णांनी मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे या माहितीमध्ये मधुमेहाची लक्षणे मधुमेहाचे दुष्परिणाम आणि मधुमेहाबद्दलचे गैरसमज तसेच नियमित किंवा वेळोवेळी करावी लागणारी तपासणी का खरंच गरजेची आहे आणि जर असं केलं तर नक्कीच मधुमेह नियंत्रित ठेवून तुम्ही होणारे दुष्परिणाम हे सुद्धा टाळू शकता मधुमेह रुग्णांबरोबरच काही व्यक्ती ज्यांना की भविष्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर म्हणजे काय आणि असा रिस्क स्कोर जर तुम्ही स्वतःवर अवलंबला तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हालासुद्धा मधुमेह होण्याची शक्यता आहे का नाही हे जाणून घेऊ शकता आणि आय डी एफच्या घोषवाक्यानुसार म्हणजेच नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी त्या पद्धतीने भविष्यात जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच आजच जीवनशैली बदलरूपी लस टोचून म्हणजेच आहार किंवा व्यायाम याचा व्यवस्थित संतुलन ठेवून तुम्ही होणारी रिस्क होणारी शक्यता मधुमेह होण्याची भविष्यात नक्कीच टाळू शकता म्हणूनच मी म्हणेन की मधुमेह हा जर नियंत्रित ठेवलात तर तुम्ही मधुमेहाचे होणारे दुष्परिणाम टाळू शकता आणि एखाद्या व्यक्तीला जर भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच जीवनशैली बदल जर केलीत तर तुम्ही होणारा मधुमेहसुद्धा टाळू शकता म्हणून मी एवढंच म्हणेन की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा म्हणजेच मधुमेहाबरोबर जगताना किंवा निरोगी जीवन जगताना मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणा आणि मधुमेह नियंत्रित ठेवून मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगा धन्यवाद